नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश फ्लुएंट या चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। मी डॉक्टर जावेद खान पठाण आपण सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकायला जाणार आहोत नव्या वर्गातील इंग्लिश वर्कशॉप जो आहे कोरोमंडल फिशर्स या कवितेचा 3.1 कोरोमंडल फिशर्स ही कविता जी लिहिलेली आहे सरोजिनी नायडू यांनी। वर्ग आहे 9वा आणि विषय आहे इंग्लिश। महाराष्ट्र स्टेट बोर्ड अंतर्गत आपण हा विषय शिकत आहोत आणि इंग्लिश वर्कशॉप या कोरोमंडल फिशर्सचा आज आपण बघणार आहोत। सुरू करण्यापूर्वी आपण सर्वांना एकदा पुन्हा विनंती करतो, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनवर क्लिक करा येणाऱ्या नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी। हा व्हिडिओ बघितल्यानंतर मी तुम्हाला खात्री देतो की कोरोमंडल फिशर्सची सगळी उत्तरं तुम्हाला एकाच ठिकाणी या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत आणि संपूर्ण त्या समजणार आहे। म्हणून पूर्ण व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघावा अशी मी तुम्हाला विनंती करतो। चला तर मग सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ इंग्लिश वर्कशॉपचा। सुरुवात करूया आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीपासून। वॉर्मिंग अपमध्ये काही क्वेश्चन्स आपल्याला दिलेले आहे ज्यांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत। दिस वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज फार ॲज अवर एक्झामिनेशन इज कन्सर्न, बिकॉज इन वन ऑफ द क्वेश्चन्स इन द आन्सर क्वेश्चन पेपर ऑफ 80 मार्क्स देर इज वन क्वेश्चन ऑफ डायलॉग रायटिंग and in that dialogue writing we have these questions of chit chat or warming up activities where we have to answer the questions. These questions are very simple, they are related to our day to day language, day to day life also, so you have to give them in that simple way. So let's start with that questions. What are the questions that are asked to you and what are the answers to that? Tar pehla prashna vicharlela aahe, what time do you get up in the morning? Tumhi sakali jhopetun kontya vele madhe kontya vela uthta? This is just a basic simple question that has been asked to you. You have to give the answer to it in the full sentence. So the answer will be, I get up at 7 o'clock in the morning. ज्या वेळेमध्ये तुम्ही सकाळी उठत असाल त्यावेळेला तुम्ही याचं उत्तर देऊ शकता। If you get up at 6 o'clock, there is no problem. You can write in that way also. The second question is, what time do you go to bed? तुम्ही केव्हा झोपता? I go to bed at 10 o'clock. मी 10 वाजता झोपतो असं मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। 3. Where do you spend your holidays? तुम्ही सुट्ट्या कुठे घालवता? आपल्या ज्या काही सुट्ट्या लागतात उन्हाळ्याच्या असतील किंवा दिवाळीच्या, ती ह्या कुठे एन्जॉय करता तुम्ही? द आन्सर इज, आय स्पेंड माय हॉलिडेज ॲट माय मामाज होम और अंकल्स होम, असं तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता जिथे कुठे घालवत असाल। देन वॉट ॲडव्हेंचर्स डू यू लाईक? तुम्हाला कोणते साहसी खेळ आवडतात ते सांगायचं आहे। ॲडव्हेंचर्स म्हणजे साहसी खेळ कोणते आवडतात ते सांगा, ज्यामध्ये लिस्ट दिलेली आहे। बोटिंग म्हणजे होडी चालवणे, ट्रेकिंग पर्वतारोहण असेल, स्कूबा डायविंग पाण्यामध्ये जंप करून जे काही आहे मरीन लाईफ जे समुद्रामधलं ते बघणं आवडतं तुम्हाला, किंवा माउंटेनियरिंग असेल किंवा गिर्यारोहण असेल और समथिंग एल्स, या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही आवडत असेल ते ॲडव्हेंचरस खेळ जो काही आवडत असेल तो या ठिकाणी लिहायचा आहे तुम्हाला। सो द सिम्पल क्वेश्चन इज देअर अँड यू हॅव टू गिव द आन्सर इन अ सिम्पल वे। आय लाईक बोटिंग, मला बोटिंग आवडते। इफ यू लाईक ट्रेकिंग यू कॅन से, आय लाईक ट्रेकिंग, I like scuba diving, I like mountaineering or I like to play any other things, whatever you want to play. पण जी गोष्ट आपल्याला आवडते या लिस्टमधून जर लिहिली तुम्ही तर that will be better for you. Next, we will go to the next question. It is from warming up only. The last question is there, I think. Question number 5 is there. After you finish your education, would you like to work close to nature or what would you like to do? After you finish your education, तुमचं education पूर्ण झाल्यानंतर would you like to work close to nature? तुम्ही निसर्गाच्या जवळ राहून काम करू इच्छिता का? निसर्गाच्या सान्निध्यात राहून काम करू इच्छिता का? What would you like to do? जर असं असेल तर तुम्हाला काय करायची इच्छा आहे ते सांगा। उत्तर आहे, I would love to work close to nature. That's why I have decided to take degree in crop science. मला आवडेल क्लोज टू नेचर म्हणजे निसर्गाच्या जवळ राहून मला काम करायला आवडेल। दॅट्स वाय म्हणून I have decided to take degree in crop science. म्हणून मी माझी जी काही डिग्री आहे ही क्रॉप सायन्समध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे। जर तुम्हाला आवडत नसेल तर देन यू हॅव टू राईट इन दॅट वे ऑल्सो, यू कॅन से दॅट आय डोंट वॉन्ट टू वर्क क्लोज टू नेचर, आय हॅव डिसायडेड टू डू इंजिनिअरिंग, आय हॅव डिसायडेड टू बिकम डॉक्टर ऑर एनिथिंग एल्स दॅट यू कॅन राईट हियर। ओके, सो दिस इज हाऊ यू हॅव टू कम्प्लीट धिस ॲक्टिव्हिटी ऑफ वॉर्मिंग अप। वी आर गोइंग टू मूव टुवर्ड्स द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, एक्सपांडिंग होरायझन्स। एक्सपांडिंग म्हणजे वाढवणे होरायझन्स,
क्षितिज आपले क्षितिज वाढवायचे आहेत आपल्याला, म्हणजे समोर समोर जायचं आहे. काय सांगितलेलं आहे, एक ॲक्टिव्हिटी खूप सुंदर दिलेली आपल्याला बघा. राईट ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन, तुम्हाला शब्द लिहायचे आहेत रिलेटेड टू द फॉलोईंग. खाली जे काही आता तुम्हाला चित्र दिसत आहे त्या चित्रांच्याशी संबंधित तुम्हाला शब्द लिहायचे आहेत रिलेटेड टू द फॉलोईंग. यू शूड हॅव ॲटलीस्ट 20 वर्ड्स इच, आणि एका सब्जेक्टशी रिलेटेड तुम्हाला 20 शब्द लिहायचे आहेत. म्हणजे सी हा शब्द दिलेला असेल तर सीशी संबंधित तुम्हाला 20 शब्द लिहायचे आहेत. यू मे रेफर टू युअर ज्योग्राफी टेक्स्टबुक, तुमचं भूगोलाचं पुस्तक बघा, त्याचा संदर्भ घ्या. और अदर सोर्सेस किंवा इतर स्त्रोत, सोर्सेस म्हणजे स्त्रोत, इतर स्त्रोत वापरून तुम्ही हे लिहू शकता जे काही शब्द आहेत ते. देन ट्राय टू फाइंड इंग्लिश वर्ड्स और आयटम्स फॉर द वन्स यू हॅव रिटन, मग याच्याशी संबंधित इंग्लिश शब्द तुम्हाला लिहायचे आहेत असं ही एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे आधी मराठीमधून सगळे लिहून काढायचे आहेत आणि मग त्याचे इंग्रजी शब्द शोधायचे आहेत. तर या ठिकाणी मी तुम्हाला मराठी न देता डायरेक्टली इंग्लिश शब्द देतो आहे आणि ते सुद्धा किती 10 शब्द देणार आहेत, बाकीचे 10 शब्द तुम्हाला स्वतःच्या पद्धतीने लिहायचे आहेत, शोधून लिहायचे आहेत तुम्हाला. ओके, सो वी विल डू दॅट वर्ड. काय 4 शब्द दिलेले आहेत आपल्याला ज्याच्याशी संबंधित हे ॲक्टिव्हिटी करायची आहे आपल्याला. पहिले दिलेलं आहे सी म्हणजे समुद्र, दुसरा आहे विंड म्हणजे हवा, चौथा आहे, तिसरा आहे स्काय म्हणजे आकाश, आणि लँड म्हणजे जमीन, यांच्याशी संबंधित शब्द आता आपल्याला शोधायचे आहेत. बघूयात आपण सीशी संबंधित कोणकोणते शब्द आहेत ते. हार्बर म्हणजे बंदर, शोर म्हणजे किनारा, पर्ल म्हणजे मोती, सँड म्हणजे वाळू, वेव म्हणजे लाटा, वॉटर म्हणजे पाणी, शिप शिप म्हणजे जहाज, स्टॉर्म म्हणजे वादळ, टाईड म्हणजे भरती ओहोटी जी लागते त्याच्यातला हाय टाईड लो टाईड आपण जे म्हणतो ते टाईड आहे, त्यानंतर फिश म्हणजे मासे तुम्हाला माहीतच आहे. सो दीज आर द वर्ड्स दॅट आर रिलेटेड टू सी. सीशी संबंधित आपण इतके शब्द लिहिलेले आहेत, बाकीचे शब्द तुम्हाला लिहून काढायचे. दीज आर जस्ट एक्झाम्पल्स, यू कॅन कम्प्लीट द डायग्राम इन दिस वे. ओके, नाव विंडशी संबंधित बघूयात आपण कोणते शब्द आहेत ते. तर विंड आहे त्याच्याशी संबंधित दिसतो आहे पहिला शब्द, हार्बर, त्यानंतर हार्बर म्हणजे बंदर, ब्रीज विंड आहे त्या हार्बरशी वर हे सुद्धा चालतं, बंदरावर हवासुद्धा चालत असते म्हणून लिहिलेला आहे हा शब्द. मागच्या याच्यातलंच रिपीट केलेला आहे आपण. त्यानंतर ब्रीज म्हणजे हवेचा झोका, ज्याला आपण म्हणतो एकदम झुळूक जी येते त्याला ब्रीज असं म्हणतात. गेल, गेल हा शब्द बघा आपल्या होप इज द थिंग विथ फिदर्समध्ये आलेला आहे हा शब्द. गेल म्हणजे वादळ किंवा वादळ वारा ज्याला म्हणतो आपण तो. ब्लो हवा वाहने म्हणतो आपण, नॉर्थ उत्तरेकडून येणारी हवा, ब्रीथ म्हणजे श्वास, विंडमिल म्हणजे पवनचक्की, हरिकेन म्हणजे आपण त्याला वादळ म्हणतो ते, त्यानंतर वेदर हवामान, एअर म्हणजे हवा. सो दीज आर द वर्ड्स रिलेटेड टू विंड. या व्यतिरिक्त तुम्हाला जे शब्द आठवत असतील ते शब्द तुम्हाला लिहून काढायचे आहेत. समोर पुढचं बघूयात आपण कोणते शब्द आहेत ते. तर स्कायशी संबंधित बघा आता. स्कायला आहे द सन, द मून, ब्लू, बर्ड, क्लाउड, प्लॅनेट, विंड, रेन, क्लायमेट, एअर, ऑल दीज आर वर्ड्स रिलेटेड टू स्काय, स्कायशी संबंधित आहेत. त्यानंतर आहे लँडशी संबंधित शब्द बघूयात आपण. लँडशी संबंधित आहे सॉइल म्हणजे माती, अर्थ जी आपली पृथ्वी आहे ती, ग्राउंड हे माहिती आहे तुम्हाला, फार्मिंग शेती असेल, स्टेट राज्य, आयलँड हे माहिती आहे तुम्हाला, एकर्स लँडचं मोजण्याचं एकक आहे एकर, एकरमध्ये मोजतो आपण, त्यानंतर कंट्री लँड आहे म्हणून कंट्रीसुद्धा येते, एरिया येतो लँडशी संबंधित, फॉरेस्ट म्हणजे जंगल, हे सगळे शब्द आहेत तुम्हाला इथे दिसतील. ओके, समोरचा प्रश्न बघूया आपण. बाकीचे 10 शब्द तुम्हाला लिहायचे, दीज आर जस्ट एक्झाम्पल्स फॉर यू. ओके, देन थिंक अँड आन्सर आणि मार्जिन क्वेश्चन्स काय दिलेले आहेत ते बघू आपण. ॲज द सीगल फ्लाईज अवे कॉलिंग इट अपियर्स ॲज दो ही इज शोईंग द वे, वॉट डज द वे लीड टू. हा जो सीगल पक्षी आहे कोरोमंडल फिशर्समध्ये सांगितलेला कवयित्रीने, हा असा वाटतो की कोणाला तरी रस्ता दाखवतो, या फिशरमॅनला तो रस्ता दाखवतोय म्हणजे तो कुठे घेऊन जातोय ते सांगा, तो रस्ता कुठे जातोय. सो द वे लीड्स टू द प्लेस ऑन द सी व्हेअर प्लेंटी ऑफ फिश आर अवेलेबल. हा रस्ता कुठे जातो, ऑन द सी समुद्राकडे घेऊन जातोय व्हेअर प्लेंटी ऑफ फिश आर अवेलेबल, भरपूर असे मासे ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत पुष्कळ, प्लेंटी म्हणजे प्लेंटी ऑफ म्हणजे पुष्कळ, पुष्कळ मासे ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत अशा ठिकाणी तो सीगल पक्षी त्यांना घेऊन चाललेला आहे फिशरमॅनला. दुसरा क्वेश्चन टू कॅच फॉर द फिशरमॅन सांगितलेला आहे, आर अवेलेबल टू कॅच फॉर द फिशरमॅन. हू होल्ड्स द स्टॉर्म बाय द हेअर, जे वादळ आहे स्टॉर्म म्हणजे वादळ, हे केसांमध्ये कोणी बांधलेलं आहे किंवा केसांचं केस त्या वादळाचे केस कोणी पकडून ठेवलेले आहेत, तर याचं उत्तर आहे द सी गॉड होल्ड्स द स्टॉर्म बाय द हेअर. हा जो सी गॉड आहे त्याने
जे वादळाची केस धरून ठेवलेले आहेत समुद्र देवतेने असा त्याचा अर्थ होतो. पुढचा क्वेश्चन दिलेला आहे मार्जिन मधला, व्हॉट टाइप ऑफ बोट डू द फिशरमेन यूज, फिशरमेन कोणत्या पद्धतीची नौका वापरतात. त्या कवितेमध्येच आलेलं आहे द फिशरमेन यूज कॅटामॅरन्स टू कॅच द फिश. कॅटामॅरन प्रकारची ही जी नौका आहे कवितेमध्ये आपण बघितलेले आहे. तर कविता जर तुम्हाला बघायची असेल तर मी वरती लिंक देत आहे, त्या लिंकमध्ये तुम्ही कविता बघू शकता. त्यामध्ये कॅटामॅरन्स कशी दिसते, ह्या घोड्या कशा दिसतात ते सुद्धा लिहिलेलं आहे. सो यू कॅन फाईंड द आन्स एक्सप्लेनेशन देअर ऑल्सो. ओके, समोर बघूयात पुढचा क्वेश्चन. आता इंग्लिश वर्कशॉप सुरू होतो आहे आपल्याला, अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत म्हणून आपण आपल्या वहीमध्ये लिहून घेतलं तर बरं होईल. ॲन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स, सोपे प्रश्न आहेत. हाऊ मेनी स्टांझा आर देअर इन द पोएम, कवितेमध्ये किती स्टांझा आहेत. बरोबर, देर आर थ्री स्टांझाज इन द पोएम. तीन स्टांझा आहेत बघा, तीन कडवे आहेत कवितेमध्ये. ओके, हाऊ मेनी लाईन्स आर देअर इन द पोएम, कवितेमध्ये संपूर्ण पोएममध्ये किती लाईन्स आलेल्या आहेत. देर आर 12 लाईन्स इन द पोएम, प्रत्येक स्टांझामध्ये चार ओळी आहेत, तीन स्टांझा आहेत म्हणून 12 लाईन्स आहेत. ओके, आफ्टर दॅट लिस्ट द रायमिंग वर्ड्स इन इच स्टांझा, प्रत्येक कडव्यामध्ये आलेली रायमिंग वर्ड्स तुम्हाला लिहायचे आहेत. रायमिंग वर्ड्स तुम्हाला माहीत आहेत की प्रत्येक ओळीचा सगळ्यात शेवटचा शब्द हा दुसऱ्या ओळीच्या शेवटच्या शब्दासोबत जर एकाच साऊंड सारखा वाटत असेल, साऊंडिंग सेम असेल, तर ते रायमिंग वर्ड्स असतात. तर त्याची लिस्ट आपल्याला इथे लिहायची आहे. बघा कोणकोणते आहेत, लाईट नाईट पहिल्या कडव्यामधले फ्री सी, दुसऱ्या कडव्यामधले आहेत कॉल ऑल ड्राईव्ज लाईव्ज, तिसऱ्या कडव्यामधले आहे ग्रूव्ह लव्ह अँड ग्ली सी. हे रायमिंग वर्ड्स आहेत, पेअर्स आहेत ॲक्च्युली त्या. समोर बघूया, यू नो दॅट मेनी पोएम्स हॅव रायमिंग वर्ड्स ऑर रायम्स ॲट द एंड ऑफ द लाईन्स इन इच स्टांझा. प्रत्येक कवितेमध्ये तुम्हाला माहीत आहे रायमिंग वर्ड्स असतात किंवा राईम्स करणारे काही शब्द असतात. द पॅटर्न ऑफ रायमिंग इज युजली शोन विथ द हेल्प ऑफ स्मॉल लेटर्स सच ॲज ए बी सी एक्सेट्रा. आणि या रायमिंग वर्ड्सची बनून एक रायमिंग स्कीम तयार होते मित्रांनो. तर त्या ते कोणत्या शब्दांनी सांगितले जाते, ए बी सी अशा छोट्या लेटर्सने ती ए बी सी लिहिल्या जातं आणि त्याची रायमिंग स्कीम तयार होते. रायमिंग वर्ड्स वेगळे आणि रायमिंग स्कीम वेगळी, बरं का. धिस पॅटर्न ऑफ राईम इज नोन ॲज द राईम स्कीम, या पॅटर्नला आपण राईम स्कीम असं नाव देतो. द राईम स्कीम ऑफ ईच स्टांझा इज दिस इन दिस पोएम इज ए ए बी बी. या कवितेमध्ये आपल्याला उत्तरच इथे दिलेलं आहे की बॉ रायमिंग स्कीम कोणती आहे, तर ए ए बी बी ही रायमिंग स्कीम आहे. व्हेरीफाय, हे आता आपल्याला व्हेरीफाय करून सांगायचं आहे किंवा पडताळून बघायचं खरोखर ए ए बी बी आहे का. आता ती कशी बनवायची हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. पहिले आपण बघूयात कवितेमधलं पहिलं कडवं बघतोय आपण. राईज ब्रदर राईज, द वेकनिंग स्कायज प्रे टू द मॉर्निंग लाईट, द विंड लाईज अस्लीप इन द आर्म्स ऑफ द डॉन लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट. बघा आता इथे लाईट आणि नाईट हे दोन शब्द, पहिली ओळ झाली लाईट शेवटचा शब्द, दुसऱ्या ओळीमध्ये शेवटचा शब्द नाईट. लाईट आणि नाईट हे काय होत आहेत, राईम होत आहेत, ठीक आहे. त्यानंतर कम लेट अस गॅदर अवर नेट्स फ्रॉम द शोर अँड सेट अवर कॅटमॅरन्स फ्री टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड फॉर वी आर द किंग्ज ऑफ द सी. आता तिसरी ओळ फ्री शेवटचा शब्द आणि चौथ्या ओळीमध्ये सी हा शेवटचा शब्द आहे, तर हे राईम होत आहेत. ओके, तर आता बघूयाची स्कीम कशी तयार होते. सगळ्यात आधी बघायचं सगळ्यात पहिल्या ओळीमध्ये सगळ्यात शेवटचा शब्द काय आहे त्याला देऊन द्यायचं, आपल्याला जे लेटर द्यायचं आहे ते द्यायचं आहे ए. लाईट आहे, लाईट याला दिला आपण ए, हा नवीन शब्द आहे, सुरुवातीपासून सुरू करतो आहे आपण म्हणून ए लेटरने आपण त्याला सुरुवात केलेली आहे. आता लाईट दुसऱ्या ओळीमधला शेवटचा शब्द जो आहे नाईट हा लाईट सारखाच वाटतोय म्हणून वेगळं काही नाही आहे म्हणून ए याला सुद्धा काय द्यायचं, एच द्यायचं, ए लेटरने सिग्निफाय करायचं. त्यानंतर तिसऱ्या ओळीकडे वळूया आपण. तिसरी ओळ सगळ्यात शेवटचा शब्द आहे फ्री, हा आपल्याला लाईट किंवा नाईट सारखा वाटतोय का, नाही. मग याच्यासाठी आपल्याला नवीन लेटर सिलेक्ट करावं लागेल, ते असेल अल्फाबेटिकल लेटर बी. ए बी सी डीनुसार सुरू करतोय आपण म्हणून ते आला आता इथे बी. त्यानंतर चौथ्या ओळीमधला सगळ्यात शेवटचा शब्द बघायचा सी. आता हा वरच्या तीन शब्दांपैकी कोणत्या शब्दाला राईम होतोय का तो बघायचा आहे. सी हा कोणाला राईम होतोय, फ्रीला, म्हणजे त्याला सुद्धा कोणता शब्द येईल, बीच ने सिग्निफाय करू आपण त्याला, म्हणून त्याची सुद्धा रायमिंग स्कीम रायमिंग वर्ड काय येईल त्याला सिग्निफाय करायला, बी हा लेटरने आपण त्याला सिग्निफाय करूया. जर इथे सी वेगळा असता, काहीतरी दुसरा शब्द असतं, वेल्थ वगैरे असं काहीतरी लिहिलेलं असतं इथे, तर बीच्या ऐवजी आपल्याला इथे काय लिहावं लागलं असतं, सी. सी का बरं लिहितोय आपण, कारण हा जो शब्द आहे वेल्थ जर लिहिला असता आपण, सीने सी या लेटरने सिग्निफाय केला असता, कारण तो फ्री किंवा नाईट किंवा लाईट या तिन्ही शब्दांना राईम होत नाही आहे, म्हणजे तो नवीन आला असता सी. ओके, परंतु हा इथला जो
SEAC आहे हा फ्री सोबत राइम होतोय आणि तो बी सारखाच आहे म्हणून आपण त्याला बी हे दिलेले आहे तर याची राइम स्कीम काय होते आता बघा AA BB दिसते AA BB ही झालेली आहे तर तुम्हाला कळलं असेल आता की राइम स्कीम कशी तयार करायची तर हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही शिकून घ्या आणि पुढच्या कडव्यांची तुम्ही व्हेरीफाय करून बघायची आहे की हीच आहे का ठीक आहे समोरच्या प्रश्नाकडे वळू आपण व्हाट डू द फॉलोइंग एक्सप्रेशन्स रेफर टू राइट इन अ वर्ड ऑर फ्रेज हे जे काही एक्सप्रेशन्स आता समोर देणार आहे त्यांचा अर्थ काय आहे ते सांगायचं आहे लिपिंग वेल्थ ऑफ द टाइड लिपिंग वेल्थ ऑफ द टाइड या समुद्रामधली किंवा भरती आलेल्या समुद्रामध्ये लिपिंग वेल्थ काय उड्या मारणारी संपत्ती कोणती तर त्याचं उत्तर आहे फिश दुसरं आहे किंग्ज ऑफ सी कोण आहेत किंग्ज ऑफ सी फिशरमॅन देन ॲट द फॉल ऑफ द सन जो सूर्य मावळतोय तो वेळ कोणती येते इव्हिनिंग टाइम त्यानंतर द एज ऑफ द वर्ज एज म्हणजे कडा कडेच्या पलीकडे तिथे जायचं आहे आपल्याला तर त्याला काय शब्द येतो होरायझन म्हणजे क्षितिज समोर बघूयात आपण मॅच द फॉलोइंग आता आपल्याला जोड्या जुळवायचे आहेत इथे जोड्यांमध्ये दिलेल्या आहेत द विंड म्हणजे हवा डॉन म्हणजे पहाट सी म्हणजे समुद्र क्लाउड म्हणजे आका ढग आणि वेव्ज म्हणजे लाटा आता कवितेमध्ये आलेले जे सांगितलेले आहेत की कशाला ब्रदर म्हटलेलं आहे कशाला कॉम्रेड्स म्हटलेलं आहे कोणाला मदर म्हटलेलं आहे कशाला चाइल्ड म्हटलेलं आहे आणि कशाला मदर होल्डिंग हर चाइल्ड असं म्हटलेलं आहे तर याची उत्तरं समोर आहेत बघा ते बघू आपण तर उत्तर आहे द विंडचं चाइल्ड द विंड स्लिप्स लाईक अ चाइल्ड आहे ना इन द आर्म्स ऑफ द डाऊन म्हटलेलं आहे डॉन म्हटलेलं आहे पहाटेच्या कुशीमध्ये हवा झोपून गेलेली आहे कशी झोपलेली आहे एका लहान मुलासारखी आपल्या आईच्या कुशीमध्ये रात्रभर रडलेलं जे मूल आपल्या आईच्या कुशीत झोपलेलं आहे असं म्हणून द विंड काय झाली चाइल्ड झाली आणि डॉन काय झालं जी पहाट आहे मदर होल्डिंग हर चाइल्ड हे त्याचं उत्तर झालं सी म्हणजे समुद्र सीला मदर म्हटलेलं आहे कारण ती अन्न पुरवते म्हणून मदर म्हटलेलं आहे कवितेमध्ये कवित्रीने क्लाउड म्हणजे ढग ब्रदर म्हटलेलं आहे कारण ते संरक्षण करतात रक्षण दिशा दर्शवतात त्यामुळे रक्षण होतं म्हणून वेव्ज म्हणजे लाटा म्हणजे त्या सोबती दाखवलेल्या आहेत म्हणजे कॉम्रेड्स म्हणजे मित्र असं याचं उत्तर आहे ठीक आहे समोर बघूयात आपण आता पुढचा प्रश्न आहे फाइंड अँड राईट द लाईन्स इन द पोएम दॅट रेफर टू आपल्याला कवितेतल्या ओळी शोधायच्या आहेत कशा संबंधीच्या अर्ली मॉर्निंगशी संबंधित ओळी सांगायच्या आहेत कवितेतल्या कोणत्या आलेल्या आहेत आणि त्या वहीमध्ये लिहायच्या आहेत कोणत्या ओळी आहेत मग राईज ब्रदर राईज द वेकनिंग स्कायज प्रे टू द मॉर्निंग लाईट पहिलीच ओळ आहे अर्ली मॉर्निंग संबंधीची दुसरं बघूया काय आहे इव्हिनिंग इव्हिनिंगशी संबंधित कोणती आलेली आहे व्हॉट डो वी टॉस ॲट द फॉल ऑफ द सन वेअर द हँड ऑफ द सी गॉड ड्राईव्स इव्हिनिंगशी संबंधित कारण फॉल ऑफ द सन म्हटलेलं आहे त्यानंतर फुल मून लाईट म्हणजे पौर्णिमेची रात्र त्याच्यासाठी कोणती ओळ आलेली आहे अँड स्वीट आर द सँड्स ॲट द फुल ऑफ द मून विथ द साऊंड ऑफ द व्हॉइसेस वी लव ही ओळ आलेली आहे त्याच्यासाठी तर हे झाले यांची उत्तरं समोरचा प्रश्न बघूयात आपण सहावा राईट द लाईन्स दॅट शो दॅट द फिशरमॅन आर नॉट अफ्रेड ऑफ द सी ऑर ऑफ ड्राउनिंग तुम्हाला लाईन्स शोधायच्या आहेत कवितेमधल्या दॅट शो ज्या दाखवतात द फिशरमॅन आर नॉट अफ्रेड ऑफ द सी हे जे फिशरमॅन आहेत हे घाबरत नाही अफ्रेड ऑफ म्हणजे घाबरणे समुद्राला घाबरत नाही अशाशी संबंधित ऑर ऑफ ड्राउनिंग किंवा बुडण्याला घाबरत नाही अशाशी संबंधित कोणत्या ओळी आलेल्या आहेत त्या लिहून काढायच्या आहेत तुम्हाला तर ओळ आहे व्हॉट डो वी टॉस ॲट द फॉल ऑफ द सन वेअर द हँड ऑफ द सी गॉड ड्राईव्ज ही हू होल्ड्स द स्टॉर्म बाय द हेअर विल हाईड इन हिज ब्रेस्ट अवर लाईव्ज या ओळी आहेत त्याच्या ज्या आलेल्या आहेत त्या याचं एक्सप्लेनेशन आपण कवितेमध्ये बघितलेलंच आहे तर ते तुम्ही बघा इथं स्पष्ट सांगितलेलं आहे कवित्री सांगत आहे की बाबा तुम्ही घाबरू नका बुडायला घाबरायचं नाही आहे कारण तुमचे प्राण कोणाच्या हातामध्ये आहेत सी गॉडच्या हातामध्ये आहेत आणि त्या सी गॉडनेच आपल्या छातीमध्ये आपल्या हृदयामध्ये तुमचे प्राण सांभाळून ठेवलेले आहेत म्हणून तुम्ही घाबरू नका असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे सातवी बघूयात आपण इन द लास्ट स्टांझा शेवटच्या कडव्यामध्ये टू लाईन्स रेफर टू अ लँडस्केप्स अँड टू लाईन्स रेफर टू अ सीस्केप आपल्याला दोन ओळी आहेत शेवटच्या कडव्यामध्ये ज्या लँडस्केपबद्दल सांगतात म्हणजे जमिनीवरचं जे काही चांगलं दृश्य आहे त्या संबंधित स्पष्ट करतात चित्र स्पष्ट करतात अँड टू लाईन्स रेफर टू अ सीस्केप काही समुद्रावरचे दृश्य आपल्याला स्पष्ट करतात विचार दे याच्यापैकी तुम्हाला शोधायच्या आहेत कोणत्या ओळी आहेत त्या लँडस्केपबद्दलच्या आणि सीस्केपबद्दलच्या कॉपी देम फ्रॉम द पोईम करेक्टली आणि त्या कवितेमधून जशाच्या तशा आपल्याला कॉपी करायच्या आहेत
अतिशय सोपं आहे बघा. लँडस्केपबद्दलच्या सगळ्या शेवटच्या कडव्यामध्ये आलेली पहिली ओळ आहे, स्वीट इज द शेड ऑफ द कोकोनट ग्लेड अँड द सेंट ऑफ द मँगो ग्रू, ही पहिली. अँड स्वीट आर द सँड्स ॲट द फुल ऑफ द मून विथ द साऊंड्स ऑफ द व्हॉइसेस वी लव्ह, ही एक ओळ आहे. दुसरी नंतर सीस्केपबद्दल, समुद्राबद्दलच्या ओळी कोणत्या आलेल्या आहेत, बट स्वीटर ओ ब्रदर्स द किस ऑफ द स्प्रे अँड द डान्स ऑफ द वाईल्ड फोम्स ग्ली, रो ब्रदर्स रो टू द एज ऑफ द वर्ज वेअर द लो स्काय मेट्स विथ द सी, ह्या ओळी सीस्केपबद्दलच्या आलेल्या आहेत. दिसतं तुम्हाला, तर याचं एक्सप्लेनेशन आधीच मी दिलेलं आहे म्हणून इथे मी पुन्हा आता एक्सप्लेन करत नाही. त्यासाठी कविता नक्की बघा. समोर बघूयात आपण कोणता प्रश्न दिलेला आहे तो. युझिंग द इंटरनेट, आता हा प्रश्न सुद्धा तुम्हाला स्वतःला करायचा आहे. फाइंड फोटोग्राफ्स ऑर पिक्चर्स ऑफ लँडस्केप्स ऑर सीस्केप्स टू इलिस्ट्रेट द इमेजेस यूज इन द पोएम. इंटरनेटचा वापर करून तुम्हाला फोटोग्राफ्स शोधायचे आहेत किंवा तुम्हाला जे काही सोर्स भेटत असतील त्या ठिकाणी तुम्हाला फोटोग्राफ्स शोधायचे आहेत. कशासंबंधीचे? पिक्चर ऑफ लँडस्केप्स अँड सीस्केप्स. या कवितेमध्ये जे काही लँडस्केपचे सांगितलेलं आहे, जे जमिनीवरचं दृश्य दाखवलेलं आहे, स्पष्ट करून सांगितलेलं आहे, त्याच्याशी संबंधित चित्र आणि समुद्रावरचं जे दृश्य सांगितलेलं आहे त्याच्याशी संबंधित दृश्य किंवा पिक्चर्स तुम्हाला जमा करायचे आहेत आणि आपल्या वहीमध्ये ठेवा किंवा त्याचा एक प्रोजेक्ट तयार करा. समजते तुम्हाला? तर ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला घरी करायची आहे. सो यू हॅव टू कम्प्लीट इट. ओनली जस्ट कलेक्ट द फोटोग्राफ्स. ओके, देन सिलेक्ट अ फ्यू लाईन्स फ्रॉम युअर फेवरेट नेचर पोएम. सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे. इन युअर मदर टंग अँड ट्रान्सलेट देम इन टू इंग्लिश. काही ओळी ज्या आहेत फ्रॉम युअर नेचर पोएममधल्या, निसर्ग कविता जशी ही जा सांगितलेली आहे कोरोमंडल फिशर्स, तशी एखादी निसर्ग कविता सिलेक्ट करा आपल्या मातृभाषेमधील अँड ट्रान्सलेट देम इन टू इंग्लिश, आणि आपल्या इंग्लिशमध्ये ती ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करा. अतिशय साधी आणि सोपी अशी कविता तुम्हाला घ्यायची आहे. फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला एक कविता मी इथे देतो आहे. गहा पाटील यांनी लिहिलेली ही कविता आहे फुलफाखरू नावाची. दुसऱ्या चौथ्या वर्गामध्ये तुम्ही शिकलेला असाल फुलपाखरू आहे. छान किती दिसते फुलपाखरू या वेलीवर फुलांबरोबर, गोड किती हसते फुलपाखरू, पंख चिमुकले निळे जांभळे हालवोनी झुलते फुलपाखरू, डोळे बारीक करती लुकलुक गोलमणी जणू ते फुलपाखरू, मी धरू जाता येईना हाता दूरच ते उडते फुलपाखरू. हे असं फुलपाखरासंबंधीची कविता आहे. याचं ट्रान्सलेशन मी तुम्हाला इथे देतोय. हे सुद्धा तुम्ही लिहू शकता किंवा स्वतः एखादी कविता लिहू शकता, ती करू शकता. टू अ बटरफ्लाय, आता बटरफ्लाय नावाची कविता विलियम वर्ड्सवर्थची आपल्या अभ्यासामध्ये होती परंतु ती आता या वर्षीसाठी काढून टाकलेली आहे म्हणून मी हे फुलपाखरू कविता घेतलेली आहे. यू कॅन एन्जॉय दॅट ऑल्सो. रेफर, यू हॅव द बुक विथ यू, यू कॅन रीड दॅट बुक. दॅट इज ऑल्सो व्हेरी नाईस पोएम. सो वी विल हॅव धिस पोएम टू बी ट्रान्सलेटेड इन टू इंग्लिश. टू अ बटरफ्लाय. बटरफ्लाय ओ बटरफ्लाय, हाऊ ब्युटिफुल यू सीम टू मी, ऑन द क्रीपर्स ऑर विथ फ्लॉवर्स स्माइलिंग स्वीट ओ बटरफ्लाय, tiny wings blue and violet fluttering you fly oh butterfly, star like eyes twinkling shines pearls they are oh butterfly, catch I go you say no fly far away oh butterfly. Asa tumhala translation manane karta alo paije. Thodasa apli je kai poetic device vapurun tumhi kavita lihu shakta. So I completed this whole English workshop over here. Now क्वेश्चन्स होते आपले, ते आपण पूर्णपणे कम्प्लीट केलेले आहे. सो आय थिंक यू अंडरस्टूड एव्हरीथिंग. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग इंग्लिश फ्लुएंट व्हिडिओ, दिस व्हिडिओ. इफ यू अंडरस्टूड एव्हरीथिंग, इफ यू सो प्लीज सबस्क्राईब द चॅनल अँड हिट द बेल आयकॉन. इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम यू कॅन राईट इन कमेंट बॉक्स ऑल्सो, आय विल आन्सर देअर ऑल्सो. अँड कीप वॉचिंग इंग्लिश फ्लुएंट. For more videos, you can go to the English Fluent YouTube channel and I will provide the link into the description box also. So here we are going to stop. We'll come with the next video. So stay healthy, stay safe, stay at home and continue your study. Thank you very much.